नमस्कार मंडळी, मनमैफिल या काव्य श्रृंखलेमध्ये मी प्रणवती मडावी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. कविता लिहिली आहे गिरीश दुधे यांनी आणि कवितेचं शीर्षक आहे खुर्चीवर सकाळ. खरं तर या कवितेला वराडी टच आहे आणि विनोदी छटा आहे. काय सांगू राजे हो हळदी कुकाची गंमत, काय सांगू राजे हो हळदी कुकाची गंमत, बायकात आली होती हदूला रमत गमत. काय सांगू राजे हो हळदी कुकाची गंमत, बायकात आली होती हदूला रमत गमत. बसली जवा खुर्चीवर जीव होय वर खाली, बसली जवा खुर्चीवर जीव होय वर खाली, काळजी वाटे हिले येते न मने हदूला खाली. तस झालं गा भाऊ हदूला बसली भस्कन, कटकन वाजली खुर्ची तुटून गेली गपकन. धप्पाला आवाज तवा साऱ्यानंच पाहिलं, धप्पाला आवाज तवा साऱ्यानंच पाहिलं. हदूल्याने सोडून बायकोनं मोडक्या खुर्चीनेच उचललं. डोळे झाले हिचे मोठे खुर्ची कडत्या पाहून देगूळ दिलं तिले उष्ण खुस होऊन. मनात मने लागन कस मासंडून लय गेली. खुर्चीचा मातर माया जीवच घेऊन गेली. सबन गेल्या निंगून बायको परेशान झाली. खुर्चीवर मने आपल्या सकरात कशी वा आली. तर मंडळी, तुम्हाला ही कविता कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे मला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. लिहित रहा, वाचत रहा, सुरक्षित रहा आणि स्वतःची काळजी घ्या. भेटूया अशाच सुंदर आणि बहरदार कवितेसह मनमैफिलच्या पुढच्या भागात. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.